नमस्कार, मी रूपा हुडेकर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला दिवस आपले भविष्य या कार्यक्रमात मी 12 राशी आणि त्यांचे भविष्य सांगणार आहे. आजचा दिवस आहे 2 डिसेंबर 2019. आजची रास आहे मकर आणि आजचं नक्षत्र आहे श्रवण. श्रवण नक्षत्र 11:43 सकाळपर्यंत, त्यानंतर घनिष्ठा नक्षत्र. आजचा राहू काळ आहे 7:30 ते 9:00 आणि आजचा शुभ काळ आहे 9:43 ते 11:06. आज चंपाषष्ठी म्हणजेच स्कंदषष्ठी. आज मल्हारी मार्तंड जत्रेचा शेवटचा दिवस. राशीचक्रातली पहिली रास मेषरास. मेष राशीसाठी शुभ रंग आहे तांबडा. प्रत्येक महिन्यातील मेष राशीसाठी शुभ तारखा आहे 1, 11, 21 आणि 31. आज मेष राशीसाठी सर्वसाधारणच दिवस राहील. गुंतवणूकदारांसाठी हा दिवस फारसा चांगला नाही. मेष राशीच्या लोकांनी जिथे काम करत असतील तिथे संयमाने वागावे. जोडीदार किंवा भागीदार असतील तर त्यांच्याशी वादविवाद घालू नये. दुसरी रास वृषभ रास. वृषभ राशीसाठी आजचा रंग आहे हिरवा. आज कुठल्याही महिन्याच्या 2, 12 किंवा 22 या तारखा वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ आहेत. आज त्यांच्यासाठी शुभ दिवस आहे. गुंतवणूकदार जर असतील तर त्यांनी गुंतवणूक केल्यास अतिशय उत्तम. भागीदार किंवा जोडीदार यांचा आज सहकार्य लाभेल. कामकाजाच्या ठिकाणी आज सहकर्मचारी जे असतील त्यांचं सहकार्य लाभेल. मिथुन राशीसाठी आजचा शुभ रंग आहे निळा. त्यांच्या प्रत्येक महिन्याच्या 3, 13 आणि 23 या तारखा शुभ आहे. आज त्यांच्यासाठी साधारणच दिवस आहे. त्यांना जर गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूकदारांचा सल्ला घेऊनच आज गुंतवणूक करा. जोडीदाराशी वादविवाद करू नका. कामकाजाच्या ठिकाणी समजावून घ्या. कर्क सिंह आणि कन्या राशीचं भविष्य जाणून घेऊया. त्या अगोदर छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. राशीचक्रातली चौथी रास कर्करास. कर्क राशीचा शुभ रंग आहे पांढरा. कर्क राशीसाठी प्रत्येक महिन्यातल्या शुभ तारखा आहे 4, 14 आणि 24. कर्क राशीसाठी आजचा दिवस साधारणच राहील. कर्क राशीच्या लोकांनी आज गुंतवणूक करताना सल्लागार किंवा माहितीगाराचा सल्ला घेऊनच आज गुंतवणूक करा. जोडीदाराशी आज त्यांचं चांगलं जमेल. जोडीदाराची साथ लाभेल. परंतु आज प्रवास करणे टाळावे. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. राशीचक्रातली पाचवी रास सिंहरास. सिंह राशीसाठी शुभ रंग आहे नारंगी. सिंह राशीसाठी शुभ तारखा आहेत 5, 15 आणि 25. सिंह राशीसाठी आजचा दिवस हा साधारणच आहे. त्यांनी गुंतवणूक करताना सल्लागाराचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. कुटुंबात वादविवाद नको. आज कुटुंबासाठी खर्च होईल. आज प्रवासासाठी फार काही काळ चांगला नाही आहे. जरी प्रवास करायचा झाला तर मौल्यवान वस्तू सांभाळा. राशीचक्रातली सहावी रास म्हणजे कन्या रास. कन्या राशीचा आजचा शुभ रंग आहे निळा.
प्रत्येक महिन्याच्या 6, 16 आणि 26 या कन्या राशीसाठी लाभदायक तारखा आहेत. आज कन्या राशीसाठी साधारण दिवस आहे. जुनी येणी रखडतील. आज कुटुंबात वादविवाद घालू नका. जोडीदाराची साथ लाभेल. आज जोडीदारासाठी पैसा खर्च करावा लागेल. आज थोडेसे तब्येतीची कुरकूर राहील, तरी कन्या राशीच्या लोकांनी आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे. आपण बघूया तूळ, वृश्चिक आणि धनू, पण त्या अगोदर छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. विश्रांतीनंतर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. राशीचक्रातील पुढील रास तुळरास. तूळ राशीचा आजचा शुभ रंग आहे हिरवा. तूळ राशीचे प्रत्येक महिन्यातली शुभ तारीख आहे 7, 17 आणि 27. तूळ राशीसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. तूळ राशीने आज जर प्रवास केला, कामानिमित्त जर प्रवास केला, तर त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबातले वातावरण चांगलं राहील. आज जोडीदाराची साथ पण त्यांना चांगली लाभेल. पण प्रवासात तब्येतीची काळजी घ्या. राशीचक्रातील पुढील रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी शुभ रंग आहे तांबडा. वृश्चिक राशीच्या प्रत्येक महिन्यातील 8, 18 आणि 28 या तारखा शुभ आहेत. आज वृश्चिक राशीसाठी सर्वसाधारणच दिवस आहे. आज त्यांना प्रवास घडतील. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. प्रवासासाठी खर्च होईल. कौटुंबासाठी आज खर्च होईल. परंतु जे विद्यार्थी परदेशासाठी प्रयत्न करत असतील, तर त्यांना आज यश मिळेल. पुढील रास धनुरास. धनुराशीसाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा. कुठल्याही महिन्याच्या 9, 19 आणि 29 या तारखा धनुराशीसाठी अत्यंत शुभकारक आहे. धनुराशीसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. आज धार्मिक स्थळी जाण्याचा योग येईल. समाजात सहकार्य वाढेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. आज कुटुंबाची चांगलीच साथ लाभेल. जोडीदाराशी समजुतीने वागा. त्यांचं सहकार्य निश्चित लाभेल. मकर, कुंभ आणि मीन या राशीचं भविष्य आपण थोड्याच वेळात बघूया, पण त्याआधी थोडीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर आपलं सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीचा आज शुभ रंग आहे काळा. शुभ तारखा आहेत 10, 20 आणि 30. प्रत्येक महिन्याच्या 10, 20 आणि 30 या तारखेला शुभ कार्य केल्यास मकर राशीला हमखास यश मिळेल. आजचा त्यांचा दिवस हा आनंदी राहील. जे कोणी प्रदेशासाठी प्रयत्न करत असेल, त्यांच्यासाठी आजचा दिवस हा अतिशय उत्तम आहे. आज कुटुंबातील वातावरण चांगलं राहील. भागीदारीसाठी आज दिवस चांगला आहे. आज गुंतवणूक जर करणार असेल, तर गुंतवणुकीसाठी पण अतिशय उत्तम दिवस आहे. पुढील रास कुंभ रास. कुंभ राशीसाठी आजचा
शुभ रंग आहे काळा. कुठल्याही महिन्याच्या 1, 11, 21 आणि 31 या तारखा कुंभराशीसाठी अत्यंत शुभदायी आहे. आजचा कुंभराशीसाठी साधारणच दिवस आहे. कामकाजाच्या ठिकाणी आज कुंभराशीच्या लोकांनी वादविवाद करू नका. गुंतवणूकदारांसाठी आज दिवस साधारणच आहे. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आज धार्मिक स्थळांना भेट दिलीस तर कुंभराशीसाठी अतिशय लाभदायी राहील. आज जोडीदाराशी समजूतदाराने वागा. जोडीदाराची साथ जरूर लाभेल. ज्यांना परदेशात जायचं असेल त्यांच्यासाठी आज कुंभराशीसाठी काहीतरी चांगली बातमी येईल. शेवटची रास मीन रास. मीन राशीसाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा. कुठल्याही महिन्याची 2, 12 आणि 22 या तारखा अतिशय शुभकारक आहेत. आजचा दिवस मीन राशीसाठी अतिशय शुभकारक आहे. आज भाग्यकारक घटना घडतील. धार्मिक स्थळी प्रवास होण्याचे योग आहेत. विद्यार्थी असतील तर त्यांना आज यश हमखास आहे. गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी आज अतिशय उत्तम दिवस आहे. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य खंडोबारायांना दाखवला जातो आणि त्या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना खंडोबाचे प्रतीक म्हणून दिला जातो. हे झाले आजचे दिनविशेष. पुन्हा भेटूया सकाळी 8 वाजता. तोपर्यंत नमस्कार.